नमस्कार मित्रांनो, मंगल ॲग्रोफार्मच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण कांदा चाळीवर एक व्हिडिओ करतो आहोत. आजकाल सगळीकडेच कांदे निघत आहेत आणि बऱ्याच ठिकाणी कसे स्टोअर करायचे किंवा कशी साठवणूक करायची बऱ्याच जणांना माहीत नसतं, तर आजचा आपला व्हिडिओ हा त्यावरच आहे. इथे तुमच्या लक्षात येईल की आपण एकदम साध्या पद्धतीनेच कांदा चाळ केली आहे. यामध्ये हे जे कांदे आहेत हे व्यवस्थित असे टाकलेले आहेत. यामध्ये आता ज्यावेळेस हे जे आहे हे खालून याची पूर्ण भरून आणलेले आहेत आणि आता फक्त पूर्ण जाळी बंद करून वर कांदे टाकायचं जे आहे ते काम चालू आहे. याला कुठलाही अतिरिक्त खर्च केलेला नाही. वर बघा पडवी आहे आणि पडवीमध्येच एका साईडला आपण ही कांदा चाळ केलेली आहे. कारण जर सेपरेट करायची म्हटली तर खर्च खूप येतो आणि हे जे सगळं मटेरियल आहे हे आपल्या मुक्त संचारमधील शेवऱ्या आणि सुबाबळ याची लाकडं आहेत. हे कसं जास्तीत जास्त 6 महिने ते एक 4 ते 6 महिने साठवणूक करायची असते, त्यानंतर हे आपण काढूनच टाकतो. त्यामुळे आपल्याकडे जे शिल्लक मटेरियल आहे त्याचाच आपण वापर करून इथे ही कांदा चाळ केलेली आहे. नंतरच्या व्हिडिओमध्ये कांदा साठवण्यासाठी आपण कुठली पावडर वापरायला पाहिजे आणि कांदा आपण वर कसा टाकणार आहोत हे बघणार आहोत. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे आपलं खूप भांडवल नाही, त्यांनी आपल्या घरगुती पद्धतीने लाकडं वगैरे लावून अशा पद्धतीने जरी कांदा चाळी केली तरी पण खूप फायदा होऊ शकतो. आता आम्ही काय केलं आहे, मध्ये जे आहेत या पद्धतीच्या तारी टाकलेल्या आहेत आणि याच तारी जो पलीकडचा खांबा आहे त्याला बांधून घेतलेला आहे, जेणेकरून कांद्याचा लोड येऊन हे असं फाकू नये म्हणून आपण ह्या ज्या तारी आहेत ह्या प्रत्येकाला टाकलेल्या आहेत. इथे तुमच्या लक्षात येईल खाली एक वर एक अशी जी आहे ही आरपार चालू पलीकडे टाकलेली आहे, जेणेकरून कांद्याच्या वजनाने ह्या जाळी आणि ही लाकडं जी आहेत ही फाकू नयेत. तर या पद्धतीने जवळपास 1.5 ते 2 ट्रॅक्टर कांदा यामध्ये आरामात बसू शकतो. याची साईज जर म्हटलं तर असं रुंदी जी आहे रुंदी 4 फूट आहे, लांबी जवळपास 20 ते 22 फूट आहे. तर या पद्धतीचं हे थोडक्यातलं जे आहे हे कांदा साठवण्यासाठी केलेलं आहे. यामध्ये आपण वर जो आहे हा काळा पडदा लावलेला आहे जेणेकरून पाऊस आतमध्ये येऊ नये आणि ज्यावेळेस हे कांदे भरून पूर्ण होतील तर त्यावेळेस आपण वरूनच एक तळट लावणार आहोत. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पूर्ण कांदे कसे वर टाकतायत त्याचा आपण एक व्हिडिओ करणार आहोत आणि त्यामध्येच आपल्याला आणखी बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या बघायला मिळतील. तर या पद्धतीने कमी खर्चात आपण ही कांदा चाळ करू शकतो. हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ पोहोचा. आणि मंगल ॲग्रो फार्मच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.